नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे SS आठवले ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील काही व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद माझ्या व्हिडिओला द्या हीच माझी विनंती। पुढच्या महिन्यापासून पावसाळा चालू होणार आहे, पावसाळा चालू झाला का प्रत्येक जण पावसापासून संरक्षण कसं व्हावं यासाठी वेगवेगळी खरेदी करतो किंवा प्रयत्न करत असतो। या पावसामध्ये आपल्यासोबत इकडून तिकडे जाण्यासाठी आपण जे वाहन वापरतो म्हणजेच कार किंवा बाईक, ह्याचं देखील संरक्षण पावसाळ्यामध्ये कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। म्हणजेच काय तर मान्सून प्रोटेक्शन। मी कार आणि बाईक ह्याच्यासाठी पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ह्याचे काही मी टिप्स सांगणार आहेत, तर त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करणार नाही। चला तर मग व्हिडिओमध्ये पाहूया काय त्या टिप्स आहेत ते। जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल, पावसाळ्यामध्ये आपण अशा बऱ्याच प्रसंगामधून आपली वाट काढत असतो। तर सर्वप्रथम मी इथे सजेशन देईल कार आणि बाईक ओनर्सला की आपल्या कार आणि बाईकची जी सर्व्हिसिंग असेल ती जर तुम्ही स्किप केली असेल तर ती नक्की करून घ्या। पॉईंट नंबर 1 आहे तो म्हणजे वायपर्स आणि वॉशर्स। कारमधून पावसाळ्यामध्ये विजिबिलिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये वायपर्स ही खूप मदत करतात। तर वायपर्स हे व्यवस्थित आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा। पावसाळ्यानंतर जवळपास 8 महिने आपण वायपर्स वापरत नाही, त्यामुळे ते व्यवस्थित आहेत की नाही एकदा नक्की चेक करा। आणि कंपनीने जे रेकमेंड केलेले जे वायपर्स आहेत तेच तिथे रिप्लेस करून तुम्ही बसवू शकता। बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीचे लावतो, पण तसं नका करू। पॉईंट नंबर 2 आहे तो म्हणजे कार हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर्स। विजिबिलिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये कारची हेडलाईट खूप मोठी भूमिका बजावत असते। जसं की आपण स्क्रीनवर पाहतोय की पावसाळ्यामध्ये आपली कारच्या समोर जो रस्ता आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी आणि आजूबाजूच्या कारला आपली कार किंवा बाईक हे दिसण्यासाठी देखील हेडलाईट आणि टेललाईट खूप मदत करत असतात। त्यामुळे मान्सूनच्या अगोदर हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर्स हे व्यवस्थित आहे की नाही हे नक्की चेक करा। जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर रिप्लेस करा। त्यानंतर थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे एअर कंडिशनिंग आणि डीफॉगर। कार चालवत असताना पावसाळ्यामध्ये कारच्या बाहेरील वातावरण हे थंड असतं आणि आतमध्ये हॉट असतं जर आपण AC नाही लावला तर। पण AC न लावल्यामुळे कारच्या विंडशील्डवर फॉग जमा होतं आणि फॉग जमा झाल्यामुळे आपल्याला बाहेरचं नीट दिसत नाही। तर त्यावेळेस डीफॉगर हे जे सिस्टम असतं एअर कंडिशनिंगसोबत जे मिळतं ते युटिलाइज करायचं असतं। तर डीफॉगर व्यवस्थित काम करतंय की नाही हे एकदा नक्की चेक करून घ्या, कारण का आपण बाकीच्या सीझनमध्ये डीफॉगर कधीही यूज करत नाही, त्यामुळे ते देखील एकदा नक्की चेक करा। त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे तो म्हणजे कार आणि बाईकचं ब्रेक। पावसाळ्यामध्ये ब्रेक हे व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेक हे व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे एकदा नक्की चेक करा। गरज असल्यास त्याच्या आतमधील जे कंपोनंट आहे ते रिप्लेस करून घ्या, कारण का पावसाळ्यामध्ये जी ग्रीप असते रोडवरील ती कमी होते आणि बरेच प्रॉब्लेम फेस करू शकता। फिफ्थ नंबर पॉईंट आहे तो म्हणजे कार अँड बाईक टायर। पावसाळ्यामध्ये जी टायरची जी ग्रीप असते ती कमी झालेलीच असते, पण बरेच लोक अक्षरशः टायरवरची जी थ्रेड आहे ती निघून गेलेली असते। तसेच टायर जर आपण यूज केले तर बाईक स्कीड आणि कारवरील जी ग्रीप आहे ती कमी होऊ शकते। जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात की टायरची ग्रीप किंवा टायरची लाईफ ही किती आहे हे ओळखण्यासाठी काही इंडिकेटर्स दाखवलेले आहेत, त्यानुसार तुम्ही लाईफ सायकल टायरची ओळखू शकता। सिक्स्थ पॉईंट आहे तो म्हणजे वॉटर लिकेज। बऱ्याच वेळा कारमध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस किंवा फ्युचरमध्ये रस्टेडमुळे एखादा पिन होल जनरेट होतो, त्यामुळे गाडीच्या आतमध्ये म्हणजेच कारच्या आतमध्ये वॉटर लिकेज होऊ शकतं। त्यानंतर कारचं विंडशील्ड, त्याच्या आजूबाजूचं जे रब्बर असतं ते जुनं झाल्यामुळे त्याच्यावर क्रॅक निर्माण होतात आणि त्यामधून वॉटर लिकेज होण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर बऱ्याच कारला सनरूफ असतं, सनरूफचं डायरेक्ट कनेक्शन हे वॉटरशी म्हणजेच रेन वॉटरशी होत असतं, त्यामुळे ते देखील नक्की एकदा चेक करून घ्या। त्यानंतर पॉईंट नंबर 7 म्हणजे रस्टिंग। कार आणि बाईकमध्ये बऱ्याच वेळेस रस्टिंग झालेलं असतं। जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात ह्या कारच्या प्लॅटफॉर्ममध्ये रस्टिंग झालेलं आहे। अशा प्रकारचं रस्टिंग जर झालं असेल तर ते नक्की रिपेअर करून घ्या बिफोर मान्सून।
त्यानंतर पॉईंट नंबर 8 आहे तो म्हणजे पार्किंग इन रेनी सीझन. बऱ्याच वेळा आपण न्यूजमध्ये पाहिलं असेल किंवा न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल की एखादं झाड एखाद्या कारवर पडलं, तर अशा प्रकारचं इन्सिडंट तुमच्यासोबत होऊ नये ह्यासाठी आपली कार आणि बाईक पार्किंग करायच्या अगोदर एखादं झाड किंवा एखादी कंपाऊंड वॉल ही वीक तर नाही आहे ना हे एकदा चेक करून घ्या. त्यानंतर पॉईंट नंबर 9 म्हणजे कार अँड बाईक इन्शुरन्स. आत्तापर्यंत जे इन्सिडंट सांगितले अशा प्रकारचा इन्सिडंट जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या कारसोबत झाला तर इन्शुरन्स आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मदत करते. फक्त इन्शुरन्स घेताना ऑथोराइज सेंटर आणि ऑथोराइज डीलर आणि टर्म्स अँड कंडिशन हे एकदा वाचून किंवा रिफर करून नक्की बघा. त्यानंतर पॉईंट नंबर 10 आहे तो म्हणजे एमर्जन्सी ॲक्सेसरीज. कार आणि बाईकसोबत काही एमर्जन्सी ॲक्सेसरीज म्हणजेच स्पॅनर, जॅक आणि अशा बऱ्याच गोष्टी ह्या कंपनीने दिलेल्या असतात. आपण जर पावसाळ्यामध्ये कुठे बाहेर गेलो आणि तिथे आपल्याला टायर किंवा अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण तो विदाऊट कोणाच्या हेल्पनुसार आपण तो त्याच्या सहाय्याने रिपेअर करू शकतो, तर ते नक्की कारमध्ये ठेवा. त्यानंतर पॉईंट नंबर 11 आहे तो म्हणजे खूप कॉमन पॉईंट आहे बायकरसाठी, पेट्रोल टँकमध्ये पाणी जाणं. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्ही जसं स्क्रीनवर पाहिला आहे ह्या प्रकारचं जर कवर वापरलं तर नक्कीच सॉल्व होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्याच बाईकमध्ये आणि स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर येतं, तर ते देखील प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या मान्सून प्रोटेक्शनच्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेली बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हे ऑप्शन निवडा. जर तुम्ही बाईक चालवत असाल तर हेल्मेट घालायला विसरू नका आणि कार चालवत असाल तर सीट बेल्ट घालायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.